नमस्कार, कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. हिवाळा स्पेशल रेसिपीमध्ये आजची आपली रेसिपी आहे पालक आलूची भाजी. अतिशय चमचमीत झणझणीत 5 मिनिटांमध्ये बनून तयार होणारी अशी ही पालक आलूची भाजी कशी बनवायची ती आपण बघूया. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. अतिशय झटपट होणारी ही पालकची भाजी एकदा नक्की करून बघा, संपूर्ण परिवाराला नक्कीच आवडेल. पालकची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवायची. कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल घालायचं. तेल थोडं जास्तच घालायचं म्हणजे भाजीला छान तर्री येईल. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. यामध्ये 1/2 चम्मच मोहरी, 1/2 चम्मच जिरे, दोनही छान तडतडू द्यायचे. जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची बारीक चिरून घालायची. लसूण पाकळी छान ब्राऊन होतपर्यंत म्हणजे लालसर रंग येतपर्यंत यामध्ये परतवून घ्यायची. मीडियम फ्लेमवर 2 मिनटं मी लसूण मिरची छान परतवून घेतली आहे. कलर चेंज झालेला आहे. यामध्ये आता 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा. कांदा आपल्याला 1 मिनटं परतवून घ्यायचा आहे. खूप लाल करायचं नाही, फक्त सॉफ्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता कांदा सॉफ्ट झालेला आहे. यामध्ये आता 1 मोठ्या आकाराचा बटाटा, साल काढून कच्चा बटाटा मी या पद्धतीने मोठ्या आकारात चिरून घेतला आहे. तेलामध्येच बटाटा घालायचा. बटाटा तेलामध्ये छान परतवला गेला तर तो वरून छान क्रंची बनतो आणि खाताना अतिशय क्रंची चविष्ट असा लागतो. या तेलामध्ये बटाटा आपण छान 2 मिनटं परतवून घेऊया. बटाट्यासोबतच यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे बटाट्याला चव पण छान येईल आणि वरून छान बटाटा क्रिस्पी असा बनेल. 2 मिनटं मी बटाटा छान परतवून घेतला आहे. यामध्ये आता 1 छोटा चम्मच बेसन घालायचं. बेसन घालण्याचं कारण म्हणजे आपण इथे पालक घालणार आहे. पालकेला पाणी सुटतं आणि पालक आणि पाणी वेगवेगळं भाजीमध्ये होतं. यावेळेस बेसन आपल्या भाजीला बाइंडिंग देण्याचं काम करेल. यासाठी आपण इथे 1 चम्मच बेसन घातलं आहे. खूप जास्त घालायची गरज नाही. बेसन छान परतवला गेलं पाहिजे. 2 मिनटं मी परतवून घेतलं आहे. यानंतर यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो घालायचा. टोमॅटो छान इथे परतवून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटोला पाणी सुटेल आणि बटाटा आणि टोमॅटो एकसारखा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. झाकण झाकून 2 ते 3 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे बटाटा छान शिजल्या जाईल आणि टोमॅटो पण छान नरम होईल. या पद्धतीने मी 3 मिनटं एक वाफ काढून घेतली आहे मीडियम फ्लेमवर. बघू शकता बटाटा छान शिजल्या गेला आहे. 80% बटाटा शिजला आहे. 20% बटाटा आपला पालकसोबत शिजतो. यानंतर यामध्ये सुके मसाले घालायचे. 1/2 चम्मच हळद, 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धना पावडर, 1/2 चम्मच जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं. याआधी आपण बटाटे आणि टोमॅटोसोबतसुद्धा मीठ घातलं आहे. अगदी थोडंसं मीठ घालायचं कारण पालक जेव्हा आपण यामध्ये घालतो तर ती पूर्णपणे चिमल्या जाते आणि अगदी थोडीशी भाजी बनते. त्यामुळे मीठ आपल्याला बेतानुसार घालायचं आहे. मसाले छान 2 मिनटं लो फ्लेमवर परतवून घेऊया. यानंतर गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची आणि यामध्ये 1 जुडी पालक घालून घ्यायची. 1 जुडी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घातली आहे मी. याला व्यवस्थित मिक्स करायचं. फ्लेम हायस्ट ठेवायची. अगदी 2 मिनटं आपल्याला फक्त परतवायचं आहे. पालक खूप जास्त ओव्हरकुक करायची नाही, नाहीतर ती खूप जास्त पाणी सोडते आणि आपली भाजी खायला चविष्ट लागत नाही आणि पालकेतलं व्हिटॅमिन पण ओव्हरकुक केल्यामुळे कमी होतं. 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता पालकेचा रंग चेंज झालेला आहे. बटाटा पण छान शिजल्या गेला आहे. भाजी आपली बनून तयार झालेली आहे. भाजी तयार झाल्यानंतर यावर थोडीशी कस्तुरी मेथी घालायची किंवा तुम्ही पालकसोबत थोडीशी मेथी घातली तरीही चव छान येते. अशी ही आपली आलू पालक तयार झालेली आहे. चपातीसोबत खायला अतिशय चविष्ट अशी लागते. मुलांना डब्यामध्ये ऑफिसमध्ये तुम्ही देऊ शकता. अशी ही भाजी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.